नमस्कार, रससौदमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मसाले भात. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मटार. मटारचा जर सीझन नसेल किंवा तुम्हाला मिळत नसतील त्यावेळी तुम्ही हिरवे वाटाणे भिजत घालून वापरू शकता. फरसबी फ्लावर. ह्यामध्ये तुम्हाला गाजर पाहिजे असेल किंवा बटाटा पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता. बारीक चिरलेला एक टोमॅटो, बारीक चिरलेला एक मोठा कांदा, एक वाटी बासमती तांदूळ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरी वापरत असलेले तांदूळ वापरू शकता. पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, दोन चमचे लाल मसाला, दोन मोठे चमचे आला लसूण पेस्ट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर. यामध्ये तुम्हाला तेजपत्ता वापरायचा असेल तर वापरू शकता. तांदूळ आता आपण धुवून 10 मिनटं ठेवणार आहोत. तेल घालूया. 2 चमचे तेल घेतले. कढीपत्ता घालूया. कांदा चांगला परतून घेऊया. चिमूटभर मीठ घालूया. टोमॅटो चांगलं परतून घेऊया. ही फोडणी आपण आता फुल गॅसवरतीच परतून घेणार आहोत. गॅस स्लो करूया. आला लसूण पेस्ट चांगली परतून घेऊया. जिरं घालूया. जिरं घालून चांगली परतून घेऊया फुल गॅस करून. आता गॅस पुन्हा स्लो करूया. कोथिंबीर गरम मसाला, धना पावडर, लाल मसाला, हळद चांगलं परतून घेऊया. फ्लावर घालूया. फ्लावर घालून आपण चांगली परतून घेऊया. फ्लावर मटार घालूया. फरसबी चांगली परतून घेऊया. भाजी यामध्ये तुम्हाला अजून काही भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता. तांदूळ घालूया. 15 मिनटं मी तांदूळ भिजून ठेवले होते. चवीनुसार मीठ घालूया. थोडी कोथिंबीर. पाणी घालूया. सवा ग्लास आपण पाणी वापरला हो. झाकण लावून घेऊया. आणि आता आपल्या मसाले भातला आपण 2 शिट्या देणार आहोत. गॅस फुल करूया. मसाला भाताला आपण 2 शिट्या दिले आहे. कुकर थोडा थंड झाला आहे. उघडून बघूया. मसाला भात आपला छान झाला आहे. छान असा मसाला भात कुकरमध्ये झाला आहे. आता मी काढून दाखवते. चविष्ट असा मसाला भात आपला रेडी आहे. ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या जर भाज्या वापरायच्या असतील किंवा डाळ वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता.
टिफिनसाठी हा चांगला ऑप्शन आहे. हा झटपट होतो आणि चविष्ट पण लागतो. अशा प्रकारे हा मसाला भात तुम्ही करून बघा आणि मला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रससवादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.